गेल्या 14 दिवसांपासून राहुरीच्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी पुकारलेले उपोषण अखेर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या शिष्टाईनं मागे घेण्यात आलंय. सत्ताधारी संचालक मंडळानं 2 पावले पुढे तर कामगारांनी 2 पावले मागे येऊन 14व्या दिवशी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतलं. माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, पत्रकार विनीत ढसाळ यांनी समन्वयाची भूमिका बजावून कामगार आणि संचालक मंडळात तडजोड घडवून आणून कामगारांना उपोषण मागे घेण्यासाठी मोठी भूमिका बजावली. 23 ऑगस्टपासून डॉ तनपुरे कारखाना कामगारांनी 25 कोटी 36 लाख रुपये देणी देण्यासाठी उपोषण सुरू केलं होतं. या उपोषणात इंद्रभान पेरणे, सचिन काळे, बाळासाहेब तारडे, सीताराम नालकर, नामदेव शिंदे, राजेंद्र सांगळे, सुरेश तनपुरे आदी 7 कामगार सहभागी झाले होते. रविवारी सायंकाळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, चेअरमन नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढूस, संचालक महेश पाटील, श्यामराव निमसे, सुरसिंग पवार, रवींद्र म्हसे, बाळकृष्ण म्हसे, उत्तम आढाव, अर्जुन बाजकर, केमा कोळसे, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, ज्ञानेश्वर विखे, सुबोध विखे, मनोज गव्हाणे, पत्रकार विनीत ढसाळ आदी उपस्थित होते. याप्रसंगी शिवाजी कर्डिले यांनी अधिक सांगितलं. 14 दिवसापासून तनपुरे सहकारी साखर कारखान्याने कामगारांनी त्यांच्या प्रश्नासाठी खरं वाचायचं आता उपोषण करण्याचं काम केलं. आणि मग त्यांना नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि मी सर्व बँक चेअरमन व्हाईस विनंती केली, तुमचे जे जे प्रश्न असेल ते प्रश्न आम्हाला सांगावा. मग त्यांनी त्यांच्या प्रश्नाची आम्हाला पूर्णपणे यादी दिली आणि नामदार साहेब, खासदार साहेब आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर चर्चा केली आणि चर्चा करून आज त्याच्यातून मार्ग निघाला आणि जे उपोषण 14 दिवसापासून चालू होतं ते आमचे कामगारांनी आणि विशेष करून आमचे इंद्रभाजी पेरणे आणि त्यांच्या नेतृत्वात त्यांनी केलं, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. तर त्यांनी माघार घेतली आणि आता लवकरात लवकर तो कारखाना चालू होऊन शेतकऱ्याला, कामगाराला न्याय मिळण्याचं काम होईल एवढी खात्री मी एवढं विश्वास या निमित्ताने आपल्याला देतो. बाईट यावेळी माजी मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, शिवाजी कर्डिले यांची विळदघाट येथे बैठक घेऊन कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. यानुसार विखे यांनी माजी मंत्री कर्डिले यांना सर्वाधिकार देऊन उपोषण सोडण्यासाठी पुढाकार घेण्याचे सांगितले. कर्डिले आणि भाजप तालुकाध्यक्ष भनगडे, पत्रकार ढसाळ यांनी कामगारांशी सकारात्मक चर्चा करून वाटाघाटी केल्या. कामगारांच्या मागण्या पूर्णतः मान्य करून महिन्यातल्या 2 तारखा निश्चित करण्यात आल्या तर भविष्य निर्वाह निधी दरमहा 1 कोटी याप्रमाणे 6 महिन्याला 6 कोटी रुपये भरण्याचे मान्य केले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपदान आणि वेतनवाढ संचालक मंडळ युनियनशी चर्चा करून देण्यात येईल. कामगार वसाहतीतील वीजपुरवठा 8 दिवसात सुरळीत करण्यात येईल. प्रत्येक पगाराची स्लिप संचालक मंडळानं मान्य केले. डिसेंबर 2020 नंतरचे थकीत पगार नियमित पगाराबरोबर देण्यात येतील आदी लेखी मागण्यांचा प्रस्ताव कामगारांपुढे ठेवण्यात आला होता. त्यावर चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाच्या सह्या करण्यात आल्या होत्या. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया, राहुरी.